नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. गोवा भाजपात मतभेद वाढले, थेट राष्ट्रीय अध्यक्षांवरती कार्यकर्त्यांची नाराजी. मुंबई लोकलच्या तीनही मार्गावरती आज मेगा ब्लॉक, प्रवाशांची तारांबळ. कराड येथे कोळशिला प्रकरण वादाच्या भवऱ्यात मुख्य अधिकारी आणि पत्रकारांमध्येही झाला वाद. गोवारी बांधवांचे अमरावतीमध्ये धडक मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन. आणि दुष्काळाबाबत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, खासदार राजू शेट्टी यांची सरकारवरती टीका. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. गोवा भाजपात मतभेद इतके टोकाला गेलेत की थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर संताप व्यक्त करण्यापर्यंत पदाधिकाऱ्यांची मजल गेली आहे. पाहूयात हे वृत्त. गोवा भाजपात मतभेद इतके टोकाला गेलेत की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर संताप व्यक्त करण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल गेली आहे. सरकार स्थिर ठेवण्यासाठी काँग्रेस आमदारांना भाजपात घेणं पक्षातील एका गटाला पटलेलं नाही, त्यामुळे नाराजीचे तीव्र पडसाद पक्षात उमटत आहेत. गोव्यात करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं म्हणण्याची पाळी भाजपा पक्षश्रेष्ठींवर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे आमदार गळाला लावलेले खरे, मात्र त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीने टोक गाठलंय. इतकं की अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर संताप व्यक्त करण्यापर्यंत पदाधिकाऱ्यांची मजल गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, गोवा. मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज दुपारपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे आज प्रवास करू इच्छिणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. मात्र प्रवासांच्या सोयींसाठी काही लोकल गाड्यांना नियमित थांब्यांसह अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 10:30 ते 3:30 ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात डाऊन जलद मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येतील. दरम्यान ठाणे ते कल्याण मधील रेल्वे वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. मेगा ब्लॉक काळात प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या धीम्या आणि जलद लोकल फेऱ्यांना नियमित थांब्यांसह अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पश्चिम मार्गावर बोरीवली ते अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:30 ते 2:30 हा ब्लॉक असेल. या काळात रेल्वे वाहतूक अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:30 ते 4:30 मेगा ब्लॉक असेल. ब्लॉक काळात पनवेल ते वाशी ही सेवा पूर्णपणे बंद असेल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कराड येथील यशवंतराव चव्हाण साहेब प्रवेशद्वाराचे अतिशय घाईगडबडीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी राजशिष्टाचार न पाळता भाजपानी कराड नगरपालिकेकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण करण्यात आलं नाही. दरम्यान याबाबत पत्रकारांनी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिका मुख्याधिकारी आणि पत्रकार यांच्यात देखील वाद निर्माण झाला आहे. पाहूयात याबद्दलचा शालिनी प्लसचा हा स्पेशल रिपोर्ट. राजकारणात श्रेयवाद नेहमीच रंगतो. अनेकदा विकास कामे मंजूर एक जण करतो, त्याचे उद्घाटन दुसराच करतो. तरीही प्रोटोकॉल म्हणून कोणत्याही शासकीय कामाचे उद्घाटन करताना विद्यमान लोकप्रतिनिधींना बोलवलं जातं. मात्र ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमध्ये भाजपाने या सर्व परंपरा धाब्यावर बसवल्या. सध्या कराड नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. या नगरपालिकेला यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत कमान मंजूर केली. याच कमानीचं उद्घाटन करताना ज्यांनी स्वागत कमान मंजूर केली त्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना डावलले. कार्यक्रमाला निमंत्रणही दिले नाही आणि कोनशिलेवर नावही नाही. कमानीचे काम अपूर्ण असताना चव्हाण साहेबांच्या नावातील लाईट लागला नव्हता, योग्य तपासणी झाली नव्हती. याचे उद्घाटन 19 सप्टेंबरला करण्यात आले. यानंतर अनेक विषयीची अनेकदा उलटसुलट चर्चा झाल्यानंतर नगरपालिकेने रातोरात कोनशिला बदलून त्यावर
पृथ्वीराज चव्हाण आणि आनंदराव पाटील यांची नावं असणारी कोनशिला त्या ठिकाणी बसवली. त्यापुढे जाऊन कराड नगरपालिकेच्या सभेत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मीडियाने कोनशिला बदलल्याच्या खोट्या बातम्या छापल्या, कोनशिला बदललीच नाही असे सर्वांसमोर सांगितले. मीडियावर खापर फोडण्याचा केविलवाणी प्रयत्न केला. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या या वक्तव्याच्या विरोधात कराड येथील सर्व पत्रकारांनी नगरपालिकेच्या समोर बसून एक दिवसीय ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रांत हिम्मत खराडे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चौकशी करू असे पत्रकारांना आश्वासन दिले आहे. मुद्दा कसं असतो ना, कुठल्या शासकीय निधीतनं काम केलं कुठले असो, त्यामध्ये एक प्रोटोकॉल राहतं शासकीय निधीतलं काम असतं. प्रोटोकॉल जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. कुठली कोनशिला असेल किंवा काही असेल त्याच्या अनुषंगाने व्हेरीफाय करतो सांगतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त 100 कोटीचा निधी आणला होता. त्यातील बरेच काम पूर्ण झाली, त्यापैकी एक भाग स्वागत कमान होती. स्वागत कमान पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी मला प्रोटोकॉल प्रमाणे पूर्वसूचना देण्यात आली नाही. कोनशिलेवर नाव नव्हते याची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी यांची असते, पण हे काय झाले नाही. स्वर्गीय यशवंतराव जन्मशताब्दीच्या निमित्ताने 100 कोटीचा निधी कॅबिनेटने विशेष खास ठराव करून कॅबिनेटमध्ये पारित करून हा मंजूर केला होता. त्यातली बरीच कामं झाली. त्या कामापैकी एक काम म्हणजे ही स्वागत कमान करण्याचा निर्णय होता. स्वागत कमानीचं काम बरंच रखडलं, पण शेवटी पूर्ण झालं. म्हणून त्याचं उद्घाटन करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला, शासनाने घेतला, काही हरकत नाही. पण मला कुठल्याही प्रकारचं या कार्यक्रमाची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. प्रोटोकॉलप्रमाणे सर्व विधिमंडळाच्या सदस्यांची नावं पत्रिकेत पाहिजे होती. आणि जर कोनशिला तिथं असेल तर तिथं कोनशिलेवर उपस्थित म्हणून सर्वांची नावं किंवा कोनशिलेवर नावं पाहिजे होती. हे काय घडलं नाही. आता राज्य सरकारचा जो प्रोटोकॉल आहे, जेव्हाही अशा प्रकारचं शासकीय काम होतं त्यावेळेला कोणाकोणाला निमंत्रित करायचं, सन्मानपूर्वक निमंत्रित करायचं, आणि त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी प्रत्येक विधिमंडळाच्या सदस्याला, संसदेच्या सदस्याला जाऊन आणि त्या ठिकाणी निमंत्रित केलं पाहिजे. पत्रिकेत त्यांची सन्मानपूर्वक नावं घातली पाहिजेत आणि मग कोणी वगैरे काय असेल तर ते घातली पाहिजे. आता काही घडलेलं नाही असं मला निदर्शनास आलेलं आहे. मला काही पत्रकारांनी सांगितलं की आता इतकी मोठी चूक झालेली आहे आणि त्यामुळं कोनशिलेवर नाव असल्यामुळे ती कोनशिला काही गर्दीमध्ये बदलण्यात आलेली आहे. हे मी वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. मला वाटतं एवढी कोतीबुद्धी शासनाची असावी याबद्दल दुर्दैव वाटतं. यशवंतराव चव्हाण काही एका व्यक्तीचे नव्हते किंवा एका सत्ताधारी पक्षाचे नव्हते, आणि आम्हाला आनंद असा झाला असता की सगळ्यांना सन्मानपूर्वक आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केला असता. यामध्ये राजकारण करायची काय गरज नव्हती. मला वाटतं की ज्याची कोणाची जबाबदारी असेल त्यामध्ये वैयक्तिक सन्मान कोणाचा झाला की नाही हा प्रश्न लाईत आहे. पण पदाचा सन्मान होणं, प्रशासकीय प्रोटोकॉल पाळण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांची आहे त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. मला मी असंही ऐकलं की पत्रकारांच्यावर काही आरोप केलेले आहेत. पत्रकारांनी मला व्हिडिओ फुटेज दाखवलं की पूर्वी काय होतं आणि आता तो पुरावा दगडात कोरला जाईल म्हणून तो दगड बदलला गेला. तर ह्या बदललेल्या खर्चाकरता कोण जबाबदार आहे? पैसे सगळे त्या शासकीय अधिकाऱ्याकडून वसूल केले पाहिजे. आता आम्ही अधिवेशनात काय करू ते आमचं मी ठरवू. कोल्हापूर नाक्यावरील कमानीच्या कोनशिला बदल्याबद्दल विचारणा केली तर मुख्याधिकारी यांनी निराधार उत्तरे दिली आणि कोनशिला बदलली नसल्याचं सांगितलं. कोल्हापूर नाक्यावरील कमानीच्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये कोनशिला बदललेली असल्याची विचारणा केली तर शिवने ते निराधार उत्तरं दिली. कोनशिला बदलली नसल्याचे सांगितले तर हे चुकीचंच आहे. आणि पत्रकार हे ही सत्यता मांडतात, याला सुद्धा माझा पाठिंबा आहे आणि इथून पुढे सुद्धा सत्यता मांडतील. नगरपालिकेच्या सभागृहात पत्रकारांच्या विश्वासाबद्दल शंका घेणारे उत्तर मुख्याधिकारी यांनी दिले. त्याचा संदर्भ होता कोनशिला बदलल्याच्या अगोदरच्या कोनशिलेवर पृथ्वीराज चव्हाण यांचं नावच नव्हते, मात्र बदललेल्या कोनशिलेवर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव असलेले कोनशिला बसवली. त्यावर मुख्याधिकारी यांनी कोनशिला बदलली नाही असे सांगत बातम्या खोट्या छापून आल्या आहेत असे सांगितले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही पत्रकार तिकडे बघतो. परंतु नुकतंच कराड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पत्रकारांच्या विश्वासार्थेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणारं एक वक्तव्य मुख्याधिकाऱ्यांच्याकडून करून गेलं. त्याला संदर्भ होता तो कोनशिलेचा, जी कोनशिला रातोरात बदलली गेली, ज्याच्यावरती माननीय पृथ्वीबाबा चव्हाण यांचा नामोल्लेख आधीच्या कोनशिलेमध्ये नव्हता, नंतरच्या कोनशिलेमध्ये केला गेला. त्या संदर्भामध्ये जेव्हा आमच्या सहकारी नगरसेवकांनी प्रश्न विचारला तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की अशी कुठली कोनशिला बदललीच गेली नाही, आहे तीच आहे. जेव्हा आमच्या सहकारी नगरसेवकांनी विचारलं की या ठिकाणी संदर्भात पत्र पेपरमध्ये बातम्या आल्या तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी वास्तविकता चूक मान्य करायला हवी होती, त्यांची जी चूक झाली आहे, परंतु त्यांनी रेटून सांगितलं की ह्या बातम्या खोट्या व निराधार आहेत. आणि हा कराडच्या पत्रकारितेवरती हा प्रश्नचिन्ह उठवला गेला. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल 2 महिन्यांचा कार्यकाळ उलटला. मात्र तरी देखील राज्य शासनाने या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या 10,000 आदिवासी गोवारी बांधवांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चा काढला आहे. राज्यातील आदिवासी गोवारी समाज हक्कांचा लढा अनेक वर्षापासून लढत आहेत. आपल्या न्याय मागणीसाठी 114 गोवारीचे बळी जाऊनही शासनाने गोवारी समाजाचा प्रश्न सोडवला नाही. त्या अनुषंगाने हायकोर्टात प्रकरण सुद्धा दाखल केले होते. अखेर 14 ऑगस्ट 2018 रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याबाबतचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला बऱ्याच वर्षाचा संघर्षानंतर न्याय मिळाला. आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी राज्य शासनाने करावी या मागणीसाठी आदिवासी गोवारी समन्वय समितीच्या वतीनं राज्यभर सत्याग्रह आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला. इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. स्वातंत्र्य पूर्व काळापासून आदिवासी आहेत, याची राज्य सरकारच्या किंवा इतिहासात सर्व ठिकाणी नोंद आहे. तरी 24 एप्रिल 85 काही GR काढून गोवारी समाजावर अन्याय झाला होता, त्याविरुद्ध आम्ही 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला. त्यात 114 गोवारी आमचे शहीद झाले होते. राज्य शासनाने कोणत्याही आम्हाला निर्णय दिला नाही, न्याय दिला नाही. शेवट न्यायपालिकेने आम्हाला न्याय दिला. 14 ऑगस्ट 2018 रोजी शासनाने न्यायालयाने निर्णय दिला की गोंड गोवारी हेच आदिवासी आहे आणि गोवारी हे आदिवासी जमात आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत असलेले पुरावे सर्व एकत्र आले. आमची मागणी राज्य शासनाला एकच आहे की जे हायकोर्टाने निर्णय दिला त्या हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित शासनाने करावी. त्यासाठी आम्ही 2 ऑक्टोबर रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालय तालुका प्रशासनाने आम्ही निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या नंतर आम्ही आदिवासी गोवारी समन्वय समिती आमचे नेते जे शालिकजी नेवारे यांच्या नेतृत्वात आम्ही आजचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा कचेरीवर आम्ही मोर्चा काढला. अमरावती मूक मोर्चा काढला. आज अमरावतीमध्ये 14 तालुक्यातून 10,000 गोवारी बांधव महिला पुरुष आमच्या मुली मुलं आमचे सर्व सहभागी झाले. जर त्वरित नाही गेला नाही निर्णय दिला नाही तर 23 नोव्हेंबर रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूरच्या गोवारी स्मारकावर आम्ही उपोषणाला बसू. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. दुष्काळाबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करत असून राज्यात मंत्र्यांचे सुरू असलेले दुष्काळी दौरे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे दौरे असल्याची टीका स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगली येथे बोलत होते. सांगलीमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दुष्काळ आणि FRP वरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात शेतकऱ्यांचे पीक वाया गेलेले असताना सरकार दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त शोधतोय का असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. मुळात आश्चर्य या गोष्टीचे वाटते की गेल्या काही दिवसांनी पूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यात आबादी आबाद आहे, पीक पाणी चांगला आहे, त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आपण संपूर्ण राज्यात फिरलो आहे आणि संपूर्ण पिकांची राखरांगोळी झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले, त्यामुळे शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत आणि आपणही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून एकेरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन
आंदोलन करण्यात आले, त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागा झाला आहे। आणि आता राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 31 ऑक्टोबर नंतर दुष्काळ जाहीर करू असं सांगितलं, पण दुष्काळ जाहीर करायला त्यांना मुहूर्त कोणी दिला नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला। तर एका बाजूला दुष्काळ जाहीर करण्यासाठी भूमिका घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला महसूल व कृषी खात्यामार्फत जी आणेवारी काढण्यात आली ते राज्य सरकारच्या बदलत्या निकषांमध्ये बसत नाही, त्यामुळे सरकारकडून संकलित करण्यात आलेल्या माहितीमुळे दुष्काळ जाहीर होऊ शकत नाही आणि ही शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला आहे। मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज राज्यभरामध्ये रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं आणि अतिशय उत्स्फूर्तपणानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन जणू आपलंच आहे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये केलं। मी मराठवाड्यातल्या सगळ्या बातम्या घेतलेल्या आहेत, विदर्भातले घेतलेले आहेत आणि उत्स्फूर्तपणानं लोक रस्त्यावर आलेले आहेत। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की अगदी गेल्या आठवड्यापर्यंत राज्याचे महसूल आणि मदत कार्य मंत्री चंद्रकांत पाटील म्हणत होते की राज्यामध्ये सगळं आबादी आबाद आहे, दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, पीक पाणी चांगलं आहे, पाऊस चांगला पडलेला आहे। परंतु मी स्वतः पश्चिम विदर्भामध्ये जाऊन आलेलो आहे, मराठवाड्यामध्ये जाऊन आलेलो आहे, अक्षरशः पिकांची राख रांगोळी झालेली आहे। सोयाबीन एकरी 2-2.5 क्विंटलच्या पुढं उत्पादन नाही, तीच अवस्था कापसांची, पिकं अक्षरशः करपून गेलेली आहेत, परतीचा मान्सून गायब झाला आहे, आता मान्सून येणार नाही, मग त्यामुळं रब्बीचा पेरणीचा प्रश्नच उद्भवत नाही। या पार्श्वभूमीवर सरकारनं ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा आणि एकरी 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी आजचा हा रस्ता रोको होता आणि एक प्रकारे स्वाभिमानीची ही मागणी म्हणजे स्वाभिमानीची नाही तर ती शेतकऱ्यांची आहे हे आज उत्स्फूर्तपणानं शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन दाखवून दिलेलं आहे। आत्ता सरकार खडबडून जागा झालेला आहे आणि राज्याचे महसूल मंत्री म्हणतात की 1 ऑक्टोबरनंतर आम्ही 1 नोव्हेंबरनंतर जाहीर करू, अर्थात मुहूर्त त्यांना कुणी दिला माहिती नाही, परंतु आज किमान शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे की सरकार पाठीशी आहे, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि जर का रब्बीची पेरणी कारण आता होऊ शकत नाही रब्बीची पेरणी मग या शेतकऱ्यांना काय मदत देणार या संदर्भामध्ये ठोस अशी भूमिका घ्यायला पाहिजे। परंतु सरकार खोटं बोलतं आहे असं मला वाटतं आहे, कारण एका बाजूला मंत्री 30 ऑक्टोबरची मदत देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला महसूल खात्यानं जी पीक नजर आणेवारी काढलेली आहे ती आणेवारी जर लक्षात घेतली तर केंद्र आणि राज्य सरकारची जे बदललेले निकष आहेत त्या निकषामध्ये दुष्काळ बसत नाही, कारण महसुली अधिकाऱ्यांमार्फत कृषी अधिकाऱ्यांमार्फत यांनी आधीच अशा पद्धतीनं माहिती संकलित केलेली आहे की जेणेकरून दुष्काळ जाहीर करण्याची वेळच येऊ नये। मग ही फसवणूक कशासाठी? प्रत्यक्षामध्ये शिवारात पीक नाही, जे आहे ते करपलेलं आहे, पेरण्या होत नाही, मग तुम्ही पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकऱ्यांच्या भावनेशी का खेळ करता हा साधा सवाल। हे दौरे नाहीतच म्हणजे हे काही दिलासा दौरे नाही आहेत, हे काही शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी दौरे नाही, तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच हे दौरे आहेत। यांच्या अधिकाऱ्यांचा ताफा, यांच्या पोलिसांचा ताफा आणि एखाद्या शेतकऱ्यांना काहीतरी प्रश्न विचारला तर त्याला पोलिसांनी रट्टे देणे, त्याला त्याच्यावर दडपशाही करणे, याला जर का ते दौरा म्हणत असतील तर लक्षात घ्या की फार काळ हे चालणार नाही। शेतकऱ्यांचा रोष काय आहे ते आज रस्ता रोकोमध्ये शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे, तरी स्वाभिमानीनं शांततेच्या मार्गानं आपली प्रतिक्रिया नोंदवा असं कळवळून सांगितलेलं होतं, म्हणून संयमानं आज आंदोलन झालेलं आहे, परंतु ही शेतकऱ्यांची संयमाची परिस्थिती फार काळ टिकणार नाही। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली। एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करून झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम चालवते, मात्र औरंगाबाद धुळे महामार्गाचं काम सुरू झाल्यानं शेकडो झाडांची कत्तल सध्या सुरू आहे। विकास हा झालाच पाहिजे, मात्र अनेक वर्षापासूनची वृक्ष तुटत असताना दुसरीकडे त्याच्यापेक्षा जास्त वृक्षांची लागवड होते का आणि नुसतीच लागवड नाही तर त्या वृक्षांचे संवर्धन होते का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे।
औरंगाबाद धुळे महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गावरील दोन्ही बाजूस लिंब वड आणि निजामकालीन झाडे लावण्यात आली होती आणि ती झाडे तोडण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. तर या महामार्गामध्ये अडथळा येऊ नये म्हणून हे झाड तोडल्यास ठेकेदार 3 पट झाडे लावणार पण ते जगवणार का असा प्रश्न पडला आहे. यावर शासनाची कडी नजर असणार पण हे झाड लहानाचे मोठे केव्हा होणार तोपर्यंत प्रदूषणास जनतेला सामोरे जावं लागेल. लहानपणाला कविता होती मामाच्या गावाला जाऊया पळती झाडे पाहूया, आता तर ती झाडे दिसणार नाही याचा मात्र खेद वाटत आहे. शालिनी प्लससाठी गोरख पाटील औरंगाबाद. कोंडवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ काँग्रेसने देखील मोर्चा काढला आहे. भाजप आमदार टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानं बदली केल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे. याबाबत आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेतय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणारे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीनंतर गायकवाड यांना निरोप देताना पोलीस कर्मचारी रडले. कामाशी प्रामाणिक राहून कायद्याचे पालन रक्षण करणारा पोलीस अधिकारी कशाची पर्वा न करता एखाद्या आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो. त्या अधिकाऱ्याचे कौतुक करण्याऐवजी त्याची बदली केली जाते. हे लोकशाहीचं वास्तव, खंडणीखोरांना अभय दिलं जातं आणि त्याची गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत जाते. यामुळे याच्या निषेधार्थ भाजप आमदार टिळेकरांवर खंडणीची गुन्हा दाखल केल्यानं बदली केल्याच्या प्रकरणासंदर्भात काँग्रेसने आंदोलन केलं आहे. पुणे शहरामधील हडपसर मतदारसंघामधले आमदार योगेश टिळेकरांचा हा विषय आहे. केबल टाकणाऱ्या कंपनीकडनं खंडणी मागण्याच्या संदर्भात पोलिसांना सबळ पुरावे मिळाल्यानंतर, ऑडिओ रेकॉर्डिंग, त्यांचे फोन रेकॉर्डिंग्स मिळाल्यानंतर आणि अख्ख्या पुणे शहराने ती रेकॉर्डिंग्स ऐकल्यानंतर ज्या वेळेला एका कर्तव्यदक्ष अधिकारी गुन्हा दाखल करतो आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच तडकाबडकी 2 दिवसामध्ये त्या अधिकाऱ्याची बदली होती, ह्याच्यावरनं असं सिद्ध होतं की पुण्यात आणि महाराष्ट्रामध्ये आता गुन्हेगारांवर कोणताही दबाव राहिला नाही. पाहिजे तसा आमदार असेल तर त्यांनीच गुन्हेगाराची वृत्ती सांभाळायची. जे कंपनी केबल टाकत होती त्या कंपनीचे केबल तोडले, चोरीला नेले, 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आमदाराला जर एका तडकापडकीत एका सिनियर PI ची बदली होते आणि त्या खात्याचे प्रमुख जर मुख्यमंत्री असतील तर मग मुख्यमंत्री ह्याच्यात दोषी आहे. मग मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात उत्तर दिलं पाहिजे. पण मुख्यमंत्री इथं असताना, 3 त्यांच्या खाता असताना 3 दिवसामध्ये सिनियर PI ची बदली होते, ह्याच्यातच इथं आता पोलिसांचा दबाव राहिला नाही. उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणलं की अनेक पुणे शहरामध्ये उदाहरण आहे, जिथं दुसऱ्या पक्षाचे असतील तर त्यांना लगेच उचलून आत टाकायचं, पण भाजपचे असतील तर पोलिसांवर एवढा दबाव वाढवलेला आहे की त्यांनी साधा भाजपचा कार्यकर्ता असेल तरी त्याच्याशी आवाज आवं, प्रेमाने चौकीत आलं की चहा पाजणं, बोलणं अशा पद्धतीने चाललं आहे. आणि हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे, लोकशाहीला शोभणारं नाही. शालिनी प्लससाठी आशिष तिवारी पुणे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी चक्काजामच्या पार्श्वभूमीवर लातूर येथे देखील संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या स्वतःच्या बळावर आणि कर्ज काढून केल्या. कापसाची लागण आणि ऊसाची लागण देखील केली. परंतु जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे विहिरी, बोअरवेल तसेच तलावाचे पाणी आटून गेले. शेतकऱ्यांच्या शेतातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, सूर्यफूल इत्यादी पिके उभी वाळून गेली. उभा राहिलेला कापूस शेतातच वाळून गेला आणि उरलेल्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. ओढून ताणून आणलेल्या पिकांना बाजारामध्ये हमीभाव सुद्धा मिळत नाहीये. पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न वरचेवर गंभीर होत चालला आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहरीकरणाला आणि उद्योगासाठी उर्वरित जलसाठे आरक्षित करून त्यावर आधारित असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावून घेतला आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपूर्णपणे कोसळून गेला आहे. त्यातूनच सरकार शेतकऱ्यांबरोबर सुलतानासारखे वागत आहे. अशा बिकट संकटांमध्ये शेतकरी अडकलेला असताना शासकीय यंत्रणा धीम्या गतीने काम करतात. शेतकऱ्यांना कोणताही आधार राहिलेला नाही. एका बाजूला आसमानी संकट तर दुसऱ्या बाजूला शासनाची उदासीनता, यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांची मुलंबाळं सुद्धा आत्महत्या करत आहेत। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। मराठवाडा आणि विदर्भामध्ये रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहेत। शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातूर बार्शी महामार्गावर कर्कट्टा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये प्रमुख मागण्या दुष्काळ जाहीर करावा, वाढलेली आणीबाणी 50%पेक्षा कमी करून जेणेकरून शेतकऱ्याला 100% पीक मिळून मिळालं पाहिजे, आणि तसेच जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे, जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारनं जमा करावं, 50,000 रुपये एकरी ऊसाला नुकसान भरपाई सरकारनं त्या जाहीर करावी, आणि तसेच सोयाबीनसह इतर पिकाला 50,000 रुपये हेक्टरी सरकारनं दुष्काळी अनुदान जाहीर करावं, आणि ते तात्काळ शेतकऱ्यांना मिळण्याची व्यवस्था करावी। गेल्या वर्षी भरलेला पीक विमा 100% शेतकऱ्याच्या खात्यावर ताबडतोब जमा करावा, या सर्व मागण्या दीपावळीपर्यंत जर सरकारनं केल्या नाहीत पूर्ण, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुमची दिवाळी आमचा शिमगा म्हणून मंत्र्यांच्या घरासमोर शिमगा केल्याशिवाय आम्ही बसणार नाही, मंत्र्याला फिरू देणार नाही, मंत्र्याच्या घरासमोर शिमगा करणार आहोत। शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर। सातारा जिल्ह्यातील पाटण एसटी आगारात कार्यरत असलेले एसटी वाहक नानासाहेब ताईगडे यांनी ढेबेवाडी बसस्थानकातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं समजतंय। सातारा जिल्ह्यातील पाटण एसटी आगारात कार्यरत असलेले एसटी वाहक नानासाहेब ताईगडे वय 57 राहणार ताईगडेवाडा तालुका पाटण यांनी ढेबेवाडी बसस्थानकातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मुंबईतील एजंटकडून आर्थिक फसवणूक झाल्यानं आत्महत्या करत असल्याचा त्रोटक उल्लेख ताईगडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे। या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नांदेडमध्ये होते। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राहुल गांधींनी अर्धा तास चर्चा केली, मात्र त्यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत मात्र तपशील कळू शकलेला नाहीये। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नांदेडमध्ये होते। दुपारी 1 सुमारास त्यांचं नांदेड विमानतळावर आगमन झालं। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राहुल गांधींनी अर्धा तास चर्चा केली, मात्र राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांच्या चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही। विमानतळावरच राहुल गांधींनी दुपारचं जेवण केलं, त्यानंतर हेलिकॉप्टरनं राहुल गांधी तेलंगणाकडे रवाना झाले। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नांदेड। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग आलाय। जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली। या बैठकीला अशोक चव्हाणांसोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हजर होते। उद्धव ठाकरे रोज नवनवीन वक्तव्य करतात, त्याबद्दल कोणालाही गांभीर्य राहिलेलं नाही, जनतेचा त्यांच्यावर विश्वासही राहिलेला नाही, त्यांना सत्ता प्रिय आहे, ते सत्तेसाठी त्याग करू शकत नाही, असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला। निवडणुका आल्या की राम मंदिराचा विषय निघतो आणि निवडणुका संपल्या की विषयही संपेल, असा घणाघातही अशोक चव्हाणांनी यावेळी केला। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। व्यवस्था आणि त्यात भरडला जाणारा सामान्य माणूस आणि अखेर या गळपेचीतून त्या कॉमन मॅनला संचारलेला सुपरमॅन अशी वन लाईन असलेली अनेक सिनेमे आजवर आले आहेत। या धर्तीवर मी शिवाजी पार्क हा सिनेमा, पाहुयात या सिनेमाविषयी ही बातमी। ज्या कॉमन मॅनला समोर ठेवून व्यवस्थेची रचना केली गेली तीच व्यवस्था त्याच्या जीवावर उठली आहे। इथे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पैसा आहे। पैसा फेका आणि व्यवस्थेला हवं तसं नाचवा। कायदे असतील ते फक्त वाकवण्यासाठी दिवसा ढवळ्या इथे खून करून निर्दोष सुटता येतं। थोडक्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो चीड येण्यापलीकडचाच आहे।
यातूनच मी शिवाजी पार्क हा सिनेमा आकार घेतो. पार्कात भेटणाऱ्या सेवानिवृत्त मित्रांची ही गोष्ट. त्यातल्या एका नातीचा खून होतो आणि तो खून गर्भश्रीमंत बिल्डरने केलेला असतो. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे पैसे हे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असल्यानं तो बिल्डर त्या जीवावर साऱ्या गोष्टी मॅनेज करू पाहतो. त्या न्यायालयात न्याय मिळत नाही म्हटल्यावर ते मित्र स्वतंत्र न्यायालयात निकाल लावायचं ठरवतात. त्याच निकालाची गोष्ट म्हणजे मी शिवाजी पार्क. सतीश आळेकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, अशोक सराफ अशा दिग्गजांना एकत्र पाहणं म्हणजे खरं तर सोहळा आहे आणि मुळातच हा एक व्यावसायिक सिनेमा आहे. त्यामुळे 2 तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्या सिनेमात आहे. सिनेमाच्या शेवटी थिएटरमधून बाहेर पडताना आपण काय घेऊन जातो तर पुन्हा प्रश्नचिन्हच. न्यायासाठी सत्याग्रह की बंदूक याचं उत्तर मिळालंय असं वाटत असताना क्लायमॅक्स सीन आपण जिथून सुरुवात केली तिथेच परत घेऊन जातो. शेवटी हा सिनेमा जे प्रश्न उपस्थित करतो त्याची उत्तरं आजच्या घडीला तरी कोणाकडेच नाही. त्यात महेश मांजरेकरांचा काय दोष? ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. गोवा भाजपात मतभेद वाढले, थेट राष्ट्रीय अध्यक्षांवरती कार्यकर्त्यांची नाराजी. मुंबई लोकलच्या 3ही मार्गावरती आज मेगा ब्लॉक, प्रवाशांची तारांबळ. कराड येथे कोळशिला प्रकरण वादाच्या भवऱ्यात, मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकारांमध्येही झाला वाद. गोवारी बांधवांचे अमरावतीमध्ये धडक मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन. आणि दुष्काळाबाबत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, खासदार राजू शेट्टी यांची सरकारवरती टीका. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.